वाळूज परिसरातील तिसगाव येथील चौफुली लगत असलेल्या मुख्य रस्त्यावरील एका मोबाईल शॉप येथून चोरट्यांनी 65,000 ऐवज नापास केला आहे. वाळूज परिसरातील तिसगाव येथील चौफुली लगत असलेल्या मुख्य रस्त्यावरील एक मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी दुकानातील विविध साहित्याची तोडफोड करून रोख रकमेसह इतर साहित्य पळविल्याने सुमारे 65,000 मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही घटना 9 जुलै रोजी उघडकीस आली. तिसगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकालगत गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या बाजूला गट क्रमांक 230 मध्ये भाग्यनाथ साळे आणि कमलसिंग सूर्यवंशी यांचे राजे छत्रपती कॉम्प्लेक्समध्ये गाळे आहे. खवडा डोंगर येथील रहिवासी नामदेव दत्तात्रय घावटे यांनी 5 ठिकाणी गेल्या वर्षापासून शॉप नंबर 3 मध्ये गाळा भाड्याने घेऊन महेश मोबाईल मल्टी सर्व्हिसेस नावाने शॉपी सुरू केली आहे. या दुकानावर होणाऱ्या व्यवसायातून घावटे हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी नामदेव घावटे हे आजारी असल्याने त्यांनी आपली मोबाईल शॉपी बंद करून कुलूप लावून आराम करण्यासाठी घरी गेले होते. दरम्यान सोमवारी मध्यरात्री कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या मोबाईल शॉपीचे शटर उचकटून दुकानातील होम थिएटर, मोबाईल चार्जर, कार चार्जर, हेडफोन, ब्लूटूथ आदी सुमारे 25,000 ऐवज पाठीमागील खिडकीची काच फोडून लंपास केला. तर दुकानातील कलर प्रिंटर, शॉप मशीन, मॉनिटर, जुने मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा 40,000 ऐवज पळविला. या घटनेत घावटे यांचे सुमारे 65,000 मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान हा प्रकार या भागातील रहिवासी सोपान नाडे यांच्या लक्षात येताच त्यांनी या घटनेची माहिती दुकान मालक नामदेव घावटे यांना दिली. गेल्या 3 वर्षापासून मी या ठिकाणी मोबाईल शॉपी चालवतो. काल दुपारी तब्येत बरी नसल्यामुळे दुपारी 1 वाजेच्या दरम्यान मी शॉप बंद केला, घरी गेलो आणि आराम केला. सकाळी 6:45 दरम्यान सोपन नाडे यांचा कॉल आला की बा आपलं शटर उचकटेल दिसू राहिलं, कोणी आलं होतं का. मग मुलांनी येऊन सरी पाहिली केल्याच्या नंतर दुकान फुटलेली लक्षात आलं. आम्ही वाळूजामेडीसी पोलीस स्टेशनला जाऊन सनी तिकडं कंप्लेंट देऊन सनी तिकडले कर्मचारी आले, पोलीस कर्मचारी आले आणि त्यांनी पाहणी केली. तर सर्वसाधारण 25,000 रुपयाचा एक्सेसरीज, हेडफोन, चार्जर, ब्लूटूथ, गाडीवाले चार्जर 12 व्होल्ट, 24 व्होल्ट तिकडून येत 14,500 रुपये गल्ल्यामध्ये ठेवले होते. कारण अचानक तब्येत खराब झाली होती. 1-2 घंटे आराम करून सनी आपण वापस येऊ या येतो ना, पैसे गल्ल्यातच राहून गेले होते माझे. 14,500 रुपये गल्ल्यातून गेलेले. शॉप मशीनची तोडफोड झालेली आहे. ॲप्सॉन कंपनीचं 13,000 रुपयाचं प्रिंटर आहे, ते प्रिंटरची तोडफोड झालेली आहे. गल्ल्यामध्ये काळ्या कलरचं वॅलेट होतं, त्या वॅलेटमध्ये माझे 4 बँकेचे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड होते. स्वतःचे वोटर आय डी, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स हे सगळे डॉक्युमेंट होते. सगळे गाळ झालेले. नुकसान किती आहे साधारणतः? सर्वसाधारण 55-60,000 रुपये पर्यंत नुकसान झालेले आहे कॅश काउंटर धरून. आणि चोरीला गेले लायवर नाही. आता ते पाहणी केल्याच्या नंतर आतमध्ये काय काय आहे काय मिस आहे ते तुमची काय मागणी आहे प्रशासनाकडून? बघ ठीक आहे, आता आम्ही इथेच तरी आमचा धंदा काय 2% आहे. 100 रुपयाचं रिचार्ज झालं तर 2 रुपये भेटते. हे सगळे जमा करून संजय आम्ही ठेवलेलं होतं, ते आज गेलेले. बाप प्रशासन बाप ठीक आहे, जे माझ्या संघ झालेले ते दुसऱ्या संघ होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. रात्री नामदेव घावटे यांच्या महेश मोबाईल या दुकानाची चोरट्यांनी तोडफोड करून जवळपास त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 60-65,000 रुपयाचा ऐवज चोरीस गेलेला आहे. त्यामुळे ते व्यवसाय करत होते, त्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून हातावरच काम केलेलं आहे. सारखं 2% आहे मोबाईल शॉपीचं दुकान चालवून उदरनिर्वाह करतात. त्याची गावाच्या वतीने आणि माझ्या वतीने मी अशी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी तात्काळ दरोडेखोरास चौकशी करून अटक करावी, कठोर शिक्षा करावी. सर्व गावाच्या वतीने मी विनंती करतो. पोलीस प्रशासनाचा राऊंड असतो तो 3 टाईम 4 टाईमच्या ऐवजी 5 टाईम तरी या गावात आला पाहिजे आणि डायरी ठेवली पाहिजे त्यांनी प्रत्येक घराजवळ चौकाजवळ. त्या भेट दिली म्हणूनच एक गस्त लांड स्ट्रीट लाईटसुद्धा सिडकोनी इथं लावलेली नाही, अर्धवट लावलेली आहेत, ते गावापर्यंत लाव अशी मी मागणी करतो. किंवा जे स्ट्रीट लाईट लावण्यात येतील त्यामुळे चोऱ्या रोखण्यात जातील. कारण स्ट्रीटच्या लाईटच्या उजेडाने लोक कोण येतात जातात हे लोकांच्या निदर्शनात येतं. एवढे बोलून मी माझे 2 माहिती मिळताच घावटे यांनी दुकानाकडे धाव घेऊन या चोरीच्या घटनेची माहिती स्थानिक MIDC वाळूज पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच फौजदार सतीश पंडित, पोलीस हवालदार तात्याराव शिंगारे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करत माहिती घेतली.
मात्र या प्रकरणी मंगळवारी उशिरापर्यंत MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. दिवसेंदिवस वाढणाऱ्या अशा लुटमार, चोरी आणि घरफोडीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्याची मागणी दक्ष नागरिकातून करण्यात येत आहे.